मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नी मालमत्ता कर माफी योजना लागू केल्यानं माजी सैनिक बहुउद्देशीय संघ कारंजा लाड जिल्हा वाशिम यांच्या वतीनं मुख्यमंत्री यांचे अभिनंदन करण्यात आलेत. माननीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजना यामुळे सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील माजी सैनिक आणि त्यांच्या परिवारामध्ये आनंदाचं वातावरण आहे. या मागणीसाठी कारंजा माजी सैनिकांनी उपोषण केलं होतं. त्या मागणीची दखल घेऊन सदर योजना कार्यान्वित झाल्यानं माजी सैनिकांनी सांगितलं आहे. कॅप्टन अतुल सुरेश अप्पा एकघरे माजी सैनिक बहुउद्देशीय संघ कारंजा लाड यांच्याकडनं मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि आभार देखील व्यक्त करण्यात आलेत. नमस्कार. माजी सैनिकांना माफ झालेल्या घर टॅक्स मालमत्ता करातून सूट मिळाल्याबद्दल मी माझ्या सर्व सैनिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे मी मनशः आभार मानतो. विशेष आभार कारंजा माजी सैनिक संघटनेने केलेल्या उपोषणात सहभागी असणाऱ्या माजी सैनिकांचे, तसेच संघटनेतील सर्व माजी सैनिकांचे मनपूर्वक आभार अभिनंदन. त्याशिवाय कारंजातील वेगवेगळ्या असोसिएशन, जसे बार असोसिएशन कारंजा लाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मनसे, वैदर्भीय नाथ समाज संघ, संभाजी ब्रिगेड कारंजा, शिवा, अखिल भारतीय वीरसेवा युवक संघटना, आजी माजी सैनिक, गृहनिर्माण सहकारी संघटना मंगरुळपीर, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना राज्य शाखा अकोला, गट ग्रामपंचायत पारवा कोहर, कारंजा येथील महिला मंडळ, पीपल रिपब्लिक पार्टी, कारंजा टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशन, शेतकरी संघटना, भारतीय बहुजन संघटना, शिवसेना शाखा कारंजा, नगरपरिषद, गटनेता, सर्वच नगरसेवक व पदाधिकारी, अध्यक्ष नगरपरिषद, उपाध्यक्ष नगरपरिषद, दिगंबर जैन नेव्ही समाज सेवा समिती कारंजा, प्रगत मित्रमंडळ, टिपू सुलतान सेना, वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादल, श्री काष्ठ संघ, जैन मंदिर कारंजा, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना वाशिम, अली अब्बास उद्देशीय बहुउद्देशीय संस्था काजीपुरा, भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस कारंजा, विश्व मांगल्य सभा कारंजा, कारंजा डॉक्टर असोसिएशन कारंजा, मराठा सेवा संघ कारंजा, ज्येष्ठ नागरिक संघटना कारंजा, युवा स्वाभिमान पार्टी कारंजा, शिवाय बंजारा क्रांती दल कारंजा, भगतसिंग व्यायामशाळा कारंजा, माजी सैनिक संघटना रिसोड, मालेगाव, वाशिम, अकोला, युवा सेना तथा प्रकाशदादा डहाके मित्रमंडळ, गौर सेना, मानवी हक्क अभियान तालुका कारंजा, वंचित बहुजन आघाडी, प्रहार संघटना कारंजा लाड आणि इतर वैयक्तिक लोकांनी जो आमच्या उपोषण मंडपाला भेट देऊन त्यावेळेस जो सपोर्ट केला होता त्याबद्दल या सर्वांचे मी मनशः आभार मानतो. आणि माझ्या सैनिकांना जो शासनाने जो एक दीर्घकाळापासून जो आहे प्रलंबित असलेला मालमत्ता कर माफीचा जो आम्हाला भेट दिलेली आहे त्याबद्दल शासनाचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. विशेष आभारमध्ये माजी सैनिक कल्याण मंत्री भुसे सरांचा मी खूप आभारी आहे. मुद्दा अजितदादा पवारांनी संसदेत मांडल्यामुळे त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्याला त्वरित वेळ न घालवता आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आज जो सैनिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे त्यासाठी परत एकदा कारंजातील सर्व नागरिकांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय भारत. प्रतिनिधी अभय खेडकर, न्यूज 24, वाशिम. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.